चांद्यापासून बांद्यापर्यंत मुसळधार पाऊस, नद्यांच्या पातळीमध्ये वाढ, धरणही ओव्हरफ्लो, पूरग्रस्तांना हेक्टरी 13,600 रुपये मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता थेट 22 ऑगस्टला सुनावणी, 10 दिवसांनी सुनावणी लांबल्यामुळे धाकधूक वाढली। देशभरात फास्टॅग महागण्याची शक्यता, इंडियन बँक असोसिएशनची शिफारस, नफा वाढवण्यासाठी बँकांचा सरकारवर दबाव। पुण्यातील रुपी बँकेचा आरबीआयकडून परवाना रद्द, बँकेकडे पुरेसे भांडवल, कमाईची शक्यता नाही, 22 सप्टेंबरपासून व्यवसाय बंद करण्याचे आदेश। काळे कपडे घालून काळ्या जादूचा प्रसार, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसच्या आंदोलनावर हल्ला बोल, निराशेच्या गर्तेमध्ये गेल्याचाही टोला। बिहारमध्ये नीतीश कुमार यांनी 8व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, तर तेजस्वी यादव यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, 2024च्या निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र येण्याचं नीतीश यांचं आवाहन। कोरोनानंतर जगाला नव्या विषाणूचा ताप, चीनमध्ये झुनेटिक लंग्याचे फैलाव, शेडोंग आणि हिनान प्रांतामध्ये 35 रुग्ण आढळले। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।